मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. देवगिरी एक्सप्रेसमध्ये टॉयलेटमध्ये 1 महिन्याच्या बाळाला सोडून पालक पसार झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे 1 महिन्याचं बाळ टॉयलेटमध्ये असल्याचं तिकडच्या लोकांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी याबाबत चौकशीला सुरुवात केलेली आहे. देवगिरी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये 1 महिन्याचं बाळ सोडून त्याचे पालक पसार झाल्याचं समोर आलेलं आहे. पालकांनी या बाळाला बेवारस अशा प्रकारे सोडून दिलेलं आहे. अज्ञात पालकांनी या बाळाला सोडून दिलं असावं, गरिबीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे पालकांनी बाळाला सोडलं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. मात्र नेमकं कारण काय आहे हे चौकशीनंतर कळेल असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे. पुढचा तपास आता पोलीस करतायत.